उपवासाचा डोसा तुम्ही इथे बघू शकता. आपल्या डोशाला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि खूप छान असा स्पॉन्जी असा हा डोसा बनलेला आहे. सोबतच आपण बघणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी आणि झटपट होणारी उपवासाची शेंगदाणा खोबऱ्याची चटणी सुद्धा. नवरात्रामध्ये कमीत कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करून जर काही पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर ही डोशाची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. खूप अप्रतिम असा लागतो. हॅलो फ्रेंड्स, कुक विथ अश्विनी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे अर्धा कप साबुदाणा. साबुदाणा मी इथे 4 ते 5 तास व्यवस्थित भिजत घातलेला होता. तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे 1.5 कप भगर, ज्याला वराईचा तांदूळ सुद्धा म्हणतात आणि हिंदीमध्ये ज्याला म्हणतात समा चावल, तर हा सुद्धा आपण 1-3 तास भिजत घातलेला आहे. आता यातलं संपूर्ण पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि आता आपल्याला साबुदाणा आणि भगर मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. जशी आपण नॉर्मल आपला डोसा बनवताना बॅटर रेडी करतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला बॅटर रेडी करायचा आहे. तर सर्वात आधी मी इथे घेते एक मिक्सिंग पॉट आणि त्यात आपण घालूया भगर. मी इथे पाणी वापरलेलं नाही आहे. आधी भगर थोडी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया, नंतर त्यात आपण दही आणि पाणी घालून छान असं त्याला ग्राइंड करून घेऊया. तर मी इथे घेतलेलं आहे 1/2 कप दही, त्यातलं 1/2 दही मी इथे वापरते आहे आणि 1/2 दही आपण पुढल्या बॅचमध्ये वापरणार आहोत. सोबतच मी इथे घालते आहे जवळपास 1/2 कप पाणी आणि आता हे मिक्सरमध्ये आपण एक छानसं असं त्याला दळून घेऊया. तर इथे बघू शकता भगर आपलं मिक्सरमध्ये ग्राइंड झालेलं आहे. आता राहिलेली शिल्लक भगर सुद्धा आपण ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये. नेहमीप्रमाणे आपण डोश्यासाठी जसं बॅटर बनवतो तसंच बॅटर इथे आपल्याला बनवायचं आहे. आता आपण साबुदाणासुद्धा मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. साबुदाणा थोडा चिकट असतो त्यामुळे ग्राइंड करताना थोडं थोडं पाणी टाकून आपण इथे ग्राइंड करणार आहोत, जेणेकरून आपला साबुदाणा व्यवस्थित असा ग्राइंड होऊन फाईन अशी त्याची पेस्ट तयार होईल. तुम्ही इथे बघू शकता अजूनही आपला साबुदाणा थोडा ग्राइंड झालेला नाही आहे, अजूनही त्यात काही पार्टिकल्स आहेत. तर मी थोडं पाणी ॲड करून परत याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. तर हा साबुदाणा आपला ग्राइंड झालेला आहे. हा पण आपण भगरच्या मिश्रणात काढून घेऊया. आणि डोशाच्या बॅटरची जशी कन्सिस्टन्सी असते त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर रेडी करून घेऊया. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आणि थोडं यात किंचितसं पाणी घालून, मी मिक्सरच्या भांड्यातच इथे पाणी घालते आहे आणि हे आपण छानसं एकदा याला मिक्स करून घेऊया जवळपास 5 मिनिटांसाठी. छान मिक्स झाल्यानंतर साधारण 2 तास आपण याला झाकून साईडला ठेवून देऊया, जेणेकरून हे छान असं फर्मंट होऊन जाईल. डोशासोबत आपण बनवणार आहोत झटपट अशी चटणी. तर इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं, मिरचीचे काप, मीठ, जिरं आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे. तर इथे ओलं खोबरं नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. सुकं खोबऱ्याचा पीस घ्यायचा आहे आणि तो पाण्यात 5 ते 10 मिनटं भिजवून ठेवायचा आहे. तर तो मी इथे भिजवलेला आहे, तो आपण मिक्सिंग जारमध्ये काढून घेऊया. सोबतच आपण घालूया 2 ते 3 चमचे शेंगदाणे जे भाजून घेतलेले होते, सोबतच हिरवी मिरचीचे काप, जिरं आणि मीठ. सर्व इन्ग्रेडियंट्सची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सर्व मेजरमेंट चेक करू शकता. आता थोडं पाणी ॲड करून आपण हे व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आणि गरज वाटल्यास 1/2 कप पाणी एक्स्ट्रा आपण ॲड करू शकतो, जेणेकरून आपली चटणीची कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल. तर ही आपली झटपट अशी सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी रेडी झालेली आहे. ही चटणी तुम्ही डोसा, इडली, मेदूवडा
उपवासाच्या कशाई सोबत खाऊ शकता। आता आपण बनवणार आहोत डोशासाठी लागणारी बटाट्याची भाजी। त्यासाठी मी इथे बटाटे घेतले आहेत 2, उकडलेले बटाटे सोलून त्याचे काप करून घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, जिरं आणि मीठ। तर इथे मी तुपामध्ये फोडणी घालते आहे। तुम्हाला तुपामध्ये नसेल घालायची तर नॉर्मल तुम्ही जे तेल उपवासाला खाता त्या तेलामध्ये सुद्धा फोडणी टाकू शकता। तूप व्यवस्थित तापलं की त्यात आपण जिरं आणि नंतर आवडीप्रमाणे कापलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। व्यवस्थित त्याला परतून घेऊया। शेंगदाण्याची चटणी आणि दोशाची भाजी अगदी सोपीत सोपी आहे, अगदी कोणीही याला बनवू शकतं। आता आपण घालूया बटाट्याचे काप। बटाटे मी इथे उकडलेले वापरले आहे, त्यासोबतच तवीप्रमाणे मीठ। आम्ही उपवासाला नॉर्मल मीठ खात नाही त्यामुळे आम्ही इथे सेंधव मीठ वापरलेलं आहे। व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर ह्याला 1-5 मिनिटं वाफ येऊ देऊया। आवडत असल्यास तुम्ही अगदी किंचित इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता। आता सर्व गोष्टी मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि झटपट बनणारी ही आपली बटाट्याची उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। व्यवस्थित एक वाफ येऊ देऊया आणि मग ही भाजी तयार आहे आपली। एक ते 1.5 तास झालेला आहे। आपलं बॅटर आपण एकदा चेक करून घेऊया आणि बॅटरमध्ये घालूया सेंधव मीठ आणि व्यवस्थित हे मीठ मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये। एक ते 1.5 तास ठेवल्याने हे व्यवस्थित फर्मंट होतं आणि त्यामुळे आपले दोसे अगदी नॉर्मल दोशासारखे बनतात, एकदम जाळीदार असे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दोशाचा तवा सुद्धा मी इथे तापवायला ठेवलेला आहे। तवा सुद्धा छान तापलेला आहे। डोसा बनवताना एक गोष्ट इथे लक्षात द्यायची, जो आपला तवा आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला करेक्ट हवं। त्यासाठी तवा जर जास्त तापलेला असेल तर तो थोडा एक पाण्याचा त्याला शिरकावा द्यायचा। आता डावभर दोशाचं पीठ यावर घालूया आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या दोशाला किती छान अशी जाळी पडलेली आहे। तर इथे मी बनवते आहे स्पॉंज डोसा। मी खूप असा पातळ डोसा बनवणार नाही आहे। स्पॉंज डोसा बनवल्याने अगदी लहान मुलंसुद्धा हे आरामात खातील आणि तुम्हाला आवडत असल्यास 1/2 चमचा तूप किंवा तेल, इथे मी तुपाचा वापर करते आहे, एका साईडला व्यवस्थित डोसा शेकला गेला की परतून घेऊया आणि मीडियम आचेवर दुसरी साईडसुद्धा परतून घेऊया। तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला किती छान असा कलर आलेला आहे। अशाच प्रकारे आपण 1-2 डोसे अजून तयार करून घेऊया। तव्याचं टेम्परेचर थोडं चेक करत राहावं आणि हा आपण दुसरा डोसा सुद्धा टाकलेला आहे। हा डोसा खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की हा उपवासाचा डोसा आहे, तेवढाच अप्रतिम लागतो। अगदी किंचित सर साईडला तूप सोडूया। एका साईडला संपूर्ण शेकल्या गेल्यानंतर याला परत आपण दुसऱ्या साईडला सुद्धा शेकून घेऊया। तर हे आपले उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत, सोबतच उपवासाची बटाट्याची भाजी आणि उपवासाची शेंगदाण्याची चटणी। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। आणि हो, जर चॅनलवर पहिल्यांदा भेट दिलेली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेला बेल आयकॉन ऑलवर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहील।
परत भेटूया अशाच एका उपवासाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.